पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प सोयगाव तालुक्यातील बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांनी घेतला आहे। त्यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक दिलीप मचे यांच्याकडे लिखित स्वरूपात ठामपणे उभे राहून पाठिंबा जाहीर केला आहे। यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीराम पाटील, द्रुपदाबाई सोनोने विभाग प्रमुख, आत्माराम पवार गोसला शाखा प्रमुख, भिका पाटील, गणेश पालकर, मनोज शेवगन आदींसह कार्यकर्त्यांनी लिखित पाठिंबा दिला आहे। तसेच सोयगाव तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून आमखेडा या गावापासून सुरुवात करण्यात आली आहे। शिवसेना सदस्य नोंदणी तालुका संघटक दिलीप मचे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे। शिवसेना सदस्य नोंदणी तालुका संघटक दिलीप मचे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे। शिवसेनेच्या सदस्य नोंदणीस तालुक्यात भरघोस प्रतिसाद मिळत असून किसान सेना तालुका संघटक चंद्रास रोकडे, शाखा प्रमुख गणेश कापरे, दिनेश बांबडे, राजू गवार, कडुबा शिंदे, अनिल ठाकरे, बबन रोकडे आदी शिवसेना कार्यकर्ते परिश्रम घेत आहे। व्रतदर्शन बातम्यांसाठी दिलीप देसाईसह पूनम परदेशी, सोयगाव।